Sahyadri Bulletin, Media Partner, Nagar Sahyadri, Associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री बुलेटिन या बातमीपत्रात तुमचं स्वागत. पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचारी ही मागील 10 ते 12 वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत आहेत. मात्र कंत्राटी कामगारांच्या मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष होताना दिसून येत आहे, ज्यामुळे आज शेवटी या कंत्राटी कामगारांनी संपाचं हत्यार उपसलंय. अकोल्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कालपासून कामबंद आंदोलन सुरू केलंय. अकोल्यातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर या सर्व कर्मचाऱ्यांनी निदर्शने सुद्धा केली आहेत. आमच्या पगारची स्टार्टिंग 12 ते 19 हजारापर्यंतच आहे, आणि ज्या महाराष्ट्राने योजना पूर्ण भारताला दिलेली आहे त्या महाराष्ट्रातच या योजनेचे कर्मचाऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. आम्हाला कुठली पगारवाढ नाही आहे, कुठलं इन्क्रीमेंट मिळत नाही आहे, त्याबरोबरच आम्हाला मेडिकल फॅसिलिटी पण नाही आहे. त्यासाठी आम्हाला आमच्या याच मागण्या आहेत की शासनानं आमची पगारवाढ, मेडिकल फॅसिलिटी, त्यानंतर आमची 58 वर्ष जॉब सिक्युरिटी याबद्दल सहानुभूतीपूर्वक तुमच्या मागण्यांचा विचार करावा. 18 जानेवारीला आम्ही एक दिवसीय संपाचे आयोजन केले होते. 25 जानेवारीपासून आम्ही असहकार आंदोलन आहे, आणि 1 तारखेपासून जर आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार जर झाला नाही तर 1 तारखेपासून सर्व प्रवर्गातील नरेगा कंत्राटी कर्मचारी कामबंद आंदोलनावर जाणार आहे. दौंड तालुक्यातील पांढरेवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, आणि त्यानंतर शाळेतील चिमुकल्या लहान मोठ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या अंगी लाभलेली कलागुणं सादर केली आहेत. यामध्ये देशभक्तीपर गीत, भक्तिगीत, लोकगीत अशा विविध रंगतदार गीतांच्या नृत्यांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या लहान विद्यार्थ्यांना बक्षिसं देखील दिली आहेत. यावेळी विद्यार्थ्यांचे माता, पालक, शिक्षक वर्ग तसेच नागरिक उपस्थित होते. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा गावाजवळ आज सकाळी एसटी बस पलटी झाली आहे. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समजलं जात आहे. सकाळी लासूर येथून 6:45 विद्यार्थ्यांची फेरी घेऊन एसटी चालक सागर पाटील चोपडाकडे येत असताना अचानक भरधार वेगानं पिकअप गाडी अंगावर येत असल्याचं, पिकअप गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या कडेला उतरवली असता रस्त्याला साईड पट्टीच नसल्यानं एसटी बस खड्ड्यात पडल्यानं जागेवरच पलटी झाली आहे. त्यात प्रवासी होते, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रावसाहेब रमेश सोनगिरे, रमेश देवराव महाजन, ओम रमेश महाजन, लहू महाजन हे किरकोळ जखमी झाल्याचं समजलं जात आहे. चोपडा तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं अशा घटना घडत असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये चर्चिली जात आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागानं जातीनं लक्ष घालून तातडीनं रस्त्यांवरील खड्डे बुजवून अपघातांची मालिका थांबवावी अशी मागणी होती आहे. ती पिकअप पूर्ण अंगावर आली, ती पिकअप वाचवण्याच्या नादात किंवा पॅसेंजर वाचवण्याच्या याच्यात मी थोडीशी साईड पट्टीवरती उतरवली गाडी. तर रस्त्याला साईड पट्टी नसल्यामुळे ती हळूहळू साईडला उतरून. नांदेडमध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. लिमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी महिपाल येथील कुटुंबियांनीच आपल्या मुलीची हत्या केली आहे. शुभांगी जोगदंड असं मयत मुलीचं नाव आहे. गावातील तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या विरोधातून कुटुंबातील सदस्यांनीच तिचा खून करून प्रेत जाळलाय. 23 वर्षीय शुभांगी ही शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयात BAMS मध्ये 3ऱ्या वर्षात शिकत होती. गावातील तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते, पण कुटुंबियांना हे मान्य नव्हते. त्यामुळे कुटुंबियांनी 3 महिन्यांपूर्वी दुसरीकडे तिची सोयरीक लावून दिली. काही दिवसांवर लग्न आलं असताना काही कारणामुळे 8 दिवसांपूर्वी सोयरीक मोडली, त्यामुळे शुभांगीच्या कुटुंबियांना राग अनावर झाला. मुलीमुळे गावात बदनामी झाली. या कारणानं गेल्या कुटुंबियांनी तिची हत्या केली असून मृतदेह शेतात जाळून टाकला, राग देखील बाजूच्या ओढ्यात टाकून दिली. 3 दिवसांपासून मुलगी गावात दिसत नसल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली तेव्हा ऑनर किलिंगचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडील, मामा, भाऊ आणि काकाची 2 मुलं अशा 5 जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. 26 तारखेला फोन आला होता की एका मुलगी गायब आहे आणि तिच्या वडिलांनी तिची फॅमिलीनी तिची हत्या केली असं. या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांनी जाऊन पडताळणी केली असता तिच्या नातेवाईकांनी सांगितलं की 22 तारखेला तिच्याशी त्यांचा वाद झाला होता. तिची एंगेजमेंट एका मुलाशी सोबत झालेली होती आणि ती एंगेजमेंट तिच्या अफेअरमुळे ती तुटली होती आणि त्यामुळे ते सगळे उद्विग्न होते. या उद्विग्नतेतून त्यांनी त्यांच्या मुलीची हत्या केलेली आहे आणि हत्या करून तिची अंत्यविधी करून तिचे राख त्यांनी गोदावरी नदीत वाहिलेली आहे.
ठाणे शहरातील उपवन येथे प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्ट वतीने आयोजित संस्कृती आर्ट फेस्टिवल या कला महोत्सवाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी आठवले यांचा सत्कार केला. यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर आधारित कविता सादर करून उपस्थित नागरिकांची मने जिंकली. यावेळी प्रसिद्ध गायिका जसपिंदर नरुला यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. बीडच्या वडवणी शहरात एका मेडिकल चालकास बेदम मारहाण करत पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान याच निषेधार्थ व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. परमेश्वर म्हस्के असं जखमी मेडिकल चालकाचं नाव असून मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी नागरिकांसह व्यापारी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आज महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे नांदेड दौऱ्यावरती आले असता त्यांनी MGM कॉलेज येथे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. संवाद साधताना आज नांदेड जिल्ह्यामध्ये घटना घडली आहे, ती घटना काळीमा फासणारी आहे आणि अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारनं कुठल्याही गोष्टीला बळी न पडता अधिकाऱ्यांना आपल्या यंत्रणेप्रमाणे काम करण्याची संधी द्यावी असा सूचक टोला महाराष्ट्र सरकारला अजित पवार यांनी लगावलाय. महाराष्ट्रात आल्यापासूनच महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिकाच लावलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे राज्यामध्ये राज्यपाल बदलाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्या शब्दामध्ये प्रतिक्रिया देताना खोचक टीका केली आहे. त्याच कोल्हापूरमध्ये बोलत होते. कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रावरून मोजक्या शब्दात टीका करताना राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होत आहे ही चांगली गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान महाराष्ट्रामध्ये राज्यपाल कोण होणार याची चर्चा रंगली आहे. यामध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. मात्र याबाबत अजून कोणतेही भाष्य करण्यात आलेलं नाही. याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलंय की राज्यामध्ये कोण राज्यपाल येणार हे माहीत नाही, मात्र आत्ताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होते ही चांगली गोष्ट आहे. राज्यात हवामानात सातत्यानं बदल होत आहेत. कुठे थंडीचा जोर तर कुठे ढगाळ वातावरण तयार झालंय. अशा या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर परिणाम होतोय, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. अशातच आज आणि उद्या राज्यात विजांच्या कडकडाटासह किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे थंडीचा प्रभाव काहीसा कमी होण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा अर्थसंकल्प म्हणजे बजेट मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात नेमकं काय असणार, नवीन काही घोषणा होणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. दरम्यान या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, मात्र ही मदत आता 8,000 रुपये होणार असल्याची माहिती मिळते. या बातम्यांसह सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.